नमस्कार, मी साईप्रसाद महेंद्रकर, तरुण भारत न्यूजच्या सोलापूर जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया जिल्ह्यातील दिवसभराच्या ठळक घडामोडी। विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांविषयी विद्यापीठास वेळोवेळी निवेदन देऊनही विद्यापीठाकडून आतापर्यंत कसलीही सकारात्मक उत्तरे मिळाली नसल्याने आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कुलगुरू दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी फोटोकॉपीच्या मागणीसाठी शेवटी विद्यापीठ प्रशासनाकडून येत्या 21 तारखेला याबाबतीत निर्णय घेऊ व तोपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही असे आश्वासन दिल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हे आंदोलन मागे घेतले। बार्शी येथील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अरुषा शेटे या दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राजपथावर होणाऱ्या संचलनात 26 NCC कॅडेट्सची टीम घेऊन जाणार आहेत। या टीमचे नेतृत्व कर्नल प्रशांत नायर कमांडर ऑफिसर हे करणार आहेत। महाराष्ट्रातून NCC पुणे येथून निवड चाचणी शिबिरातून निवडलेले 26 कॅडेट्सची टीम 18 डिसेंबरला दिल्लीला जाणार आहे। या टीमला घेऊन जाण्याचा बहुमोल मान बार्शी येथील झाडबुके महाविद्यालयाचे NCC कंपनी कमांडर मेजर प्राध्यापिका अरुषा शेटे नंदीमठ यांना मिळाला आहे। बार्शी तालुक्यातील काळेगाव येथील ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवडणुकीत उपसरपंचपदी बाळासाहेब गायतिडक यांची बिनविरोध निवड करण्यात आली। माजी उपसरपंचाचे निधन झाल्यानंतर सदर जागा रिक्त झाली होती। त्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीत गायतिडक यांची बिनविरोध निवड झाली। निवडणूक अधिकारी म्हणून शुभदा पाटील यांनी काम पाहिले। 2-व्हीलर आणि 4-व्हीलरचे लायसन्स काढून देण्यासाठी आणि ऑनलाईन परीक्षा पास करून देण्यासाठी 3,500 रुपये लाचेची मागणी करत यातील 1,000ची लाच स्वीकारल्याने RTO एजंटास उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली। महम्मद उर्फ बाबा हैदर अली शेख असे या अटक करण्यात आलेल्या एजंटाचे नाव आहे। याबाबत आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते। उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब नगर पालिकेतील उपाध्यक्षांसह 2 नगरसेवकांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। उपाध्यक्ष संजय मुंदडा, नगरसेविका गीतापुरी व नगरसेवक लक्ष्मण कापसे यांनी गटनेते पदासाठी पक्षाच्या सूचनेशिवाय व परवानगीशिवाय बैठक आयोजित करणे व इतर नगरसेवकांची दिशाभूल करून पक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे या 3 पदाधिकाऱ्यांना 1 वर्षासाठी निलंबित करण्यात आले, तसेच कारणे दाखवा नोटीस देखील देण्यात आली। लातूर येथील अर्थवर्धिनी जानाई महिला पतसंस्थेकडून सभासदांना 10% लाभांश देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे अशी माहिती पतसंस्था अध्यक्षा अभियंता गीता ठोंबरे यांनी दिली। यावेळी कोरोनाच्या परिस्थितीमुळे सर्वसाधारण सभा घेता आली नसली तरी त्याऐवजी संचालक मंडळाची बैठक घेऊन वर्षभराचा आढावा घेण्यात आला। पतसंस्थेला 2019-20 या आर्थिक वर्षात ₹19.38 लाख एवढा नफा झाला असून सभासदांना 10% लाभांश वाटप होणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। शुभरात्री।